नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया गुजराती खाद्य संस्कृतीतला एक प्रकार फारसी पुरी। इकडे आपण एका परातीत दोन मोठी वाटी गव्हाचं कणिक, दोन मोठे चमचे तेल, हे व्यवस्थित चुरून घेऊ। हलक ब्रेड क्रम सारखं व्हायला पाहिजे। हे अशाच नवनवीन रेसिपीसाठी बायजाई चॅनलला सबस्क्राइब कराल, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिकही कराल। आता यात एक मोठा चम्मच ओवा, एक मोठा चम्मच जिरे, यात पाऊण चम्मच हिंग, पाऊण चम्मच संचारी मीठ आणि पाऊण चम्मच साधं मीठ आपल्या चवीनुसार, हे सर्व एकत्र करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक वळून घेऊ। आपल्याला कणिक सैल नाही वळायची आहे, थोडी घट्टच मळून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार आपल्या पाणी टाकत चलायचं आहे आणि व्यवस्थित कणिक वळून घ्यायची आहे। आपलं कणिक छान घट्ट मळून तयार झालं आहे, व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आपल्याला कणिक। यावर आपण हलकसं तेल लावून घेऊ। आपलं कणिक व्यवस्थित मळून तयार आहे। आता आपण आपलं कणिक साधारण 20 मिनिटं असंच राहू देऊ। आपण इकडे कणकेचा गोळा घेतला, याला व्यवस्थित लाटून घेऊ। आपण इकडे अजिबात सुकपीठ वापरायचं नाही आहे, ह्याकरिताच आपल्याला ज्यावेळेस आपण कणिक मळू ते आपल्याला जरा घट्टसर धरायचं आहे। आपली पोळी लाटून झाली आहे, आता आपण काटा चमच्याच्या मदतीने असे टोचे मारून घेऊया। आपल्याला अजिबात पुरी फुगू द्यायची नाही आहे, याकरिता असं करून घ्यायचं आहे। सर्वत्र करून घ्यायचं आहे। आता आपण पुऱ्या कापून घेऊ। छान आपल्या चहासोबतचा छोटासा स्नॅक आहे हा। पीठ बाजूला करून घेऊ आणि बाकीचेही आपण ह्याच पद्धतीत पुऱ्या तयार करून घेऊ। आवश्यकतेनुसार आपण तळणीकरिता तेल तापत ठेवलं आहे। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे, यात आपल्या पुऱ्या। छान दोघी बाजूने आपण खरपूस होऊ देऊ। छान तळत आहे आपल्या पुऱ्या। आपल्या पुऱ्या एका बाजूने छान शेकल्या गेल्या आहेत, पण पलटवून घेऊ। आपल्याला थोड्या खरपूस होऊ द्यायच्या आहेत पुऱ्या आणि दोघी बाजूने मस्त रंग बदलू द्यायचा आहे। आपल्या पुऱ्या छान खरपूस झाल्या आहेत, तयार झाल्या आहेत। चला तर मग काढून घेऊया आणि ह्याचप्रमाणे आपण बाकीच्याही करून घेऊ। याही आपण छान होऊ देऊ। आपण पुऱ्या छान चहासोबत अथवा मुलांना डब्याला द्यायलाही कामी येतात, नक्कीच करून बघा। आपल्या फरसी पुऱ्या छानपैकी सवफून तयार आहेत। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत नमस्कार।